महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी जाहीरपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला, हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला, काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले ते पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर। स्वातंत्र्यानंतर तोच वारसा, हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणारे आपल्या सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज विजयादशमी, सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा। आज प्रभू श्रीरामांनी रावणाला मारलं तो दिवस, अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावरून शस्त्र खाली काढली आणि लढायला सुरुवात केली तो दिवस, राम रावणाचं युद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे, ते कशासाठी झालं तेही माहिती आहे। एक छोट्याशा दोन गोष्टी फक्त 5-7 मिनिटात सांगणार आहे। रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण याला प्रभू श्रीरामांनी माझ्या बाजूनी लढायला ये असं कुठलंही निमंत्रण दिलेलं नव्हतं, पण बिभीषणाची सत्सत विवेक बुद्धी जागृत होती, त्यालाही माहित होतं की हे राम रावण युद्ध जे आहे होणार आहे, हे सत्य आणि असत्याचं युद्ध आहे, धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, नीती आणि अनितीचं युद्ध आहे, आणि या युद्धामध्ये आपल्याला नीतिमत्तेचीच साथ द्यावी लागणार आहे, सत्याची धर्माची साथ द्यावी लागणार आहे। म्हणून प्रभू श्रीरामाकडनं कुठलंही निमंत्रण न येता रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण प्रभू श्रीरामाच्या बाजूनी राम रावण युद्धामध्ये रावणाच्या विरोधात लढला, पण त्या बिभीषणाचा कधीही कोणीही गद्दार असा उल्लेख केला नाही। महाभारताचं युद्ध झालं, ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली ती भगवद्गीता तमाम हिंदूंचा धर्मग्रंथ आपण मानतो, कर्मयोग ज्यांनी शिकवला, तो कुरुक्षेत्रावरती जेव्हा लढाईला समोरासमोर ठाकले पांडव आणि कौरव, तेव्हा समोर कर्ण होता, कर्ण हा तितकाच ताकदवान होता, तितकाच सामर्थ्यशाली होता, त्याला हरवणं तितकं सोपं नव्हतं, रादर ते अशक्य होतं। तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की जेव्हा कर्णाचा रथ अडकला, चिखलात रुतला आणि कर्ण जेव्हा खाली उतरला आणि तो चका रथाचं चाक जेव्हा काढत होता, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आत्ताच हीच वेळ आहे, हीच वेळ आहे कर्णाला संपवण्याची, उचलते गांडीव धनुष्य आणि मार कर्णाला। अर्जुन म्हणाला, असं कसं मारू, तो निशस्त्र आहे, तो युद्धाला तयार नाहीये, असं कसं मारू मी। श्रीकृष्ण म्हणाला, ज्या क्षणी त्यांनी अधर्माची साथ दिली, दुर्योधनाची साथ दिली, त्या क्षणी त्याला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मार्गाने मारण्याचा अधिकार त्यांनीच तुला प्राप्त करून दिलेला आहे, तेव्हा मार। त्या अर्जुनाला नंतर कोणीही पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच अर्जुनाची भूमिका केली आहे, सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य वेळेला ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, ज्या बाळासाहेबांनी भाषणामध्ये असं म्हटलं होतं की ज्या दिवशी माझा मुख्यमंत्री येईल तेव्हा मशिदीवरचे भोंगे मी खाली उतरवीन, ज्या दिवशी माझा मुख्यमंत्री येईल तेव्हा संभाजीनगर हे नाव ठेवीन, त्यांचे सुपुत्र यातलं काहीच करायला तयार नाही, सतत आमच्या देवदेवतांची विटंबना करणारे मंत्री, त्यावरती खिदळणारे मंत्री त्यांच्या बरोबर जाऊन बसले,
आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे पाऊल उचललं ते किती योग्य होतं हे इथे बसलेला हा जनसमुदाय सिद्ध करतो आहे. फार बोलणार नाही, चिठ्ठी यायच्या आत थांबतो. परत कधीतरी मला बोलवा. साधारण हिंदुत्वावर बोलायला मला तास दीड तास लागतो. 5-7 मिनिटात बोलणं हे मला शक्य होत नाही. पण तरीही पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.